काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात एक मिश्किल वक्तव्य केलंय. राजकारण आणि चित्रपट नाटक क्षेत्र जवळपास सारखंच आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये सिनेमा चालेल का सांगता येत नाही. एखादा सिनेमा चालला तर चांगलाच चालतो, अन्यथा एकदम खाली पडतो. सुदैवानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आमचा सर्वांचा राजकीय सिनेमा सध्या चांगला चालतोय. कुणालाही वाटलं नव्हतं आम्ही एकत्र येऊ, मात्र हल्ली मल्टीस्टारचा जमाना आहे. सिनेमात तीन तीन हिरो पाहिजेत, त्यामुळे आम्ही तीन पक्षांचं सरकार आणलं, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलंय. तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन विचारांचं सरकार. हे सरकार चालणार कसं असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिल्लीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो, त्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील, सरकार चालणार कसं. आम्ही सांगितलं चिंता करू नका, मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षाचं सरकार चालवलंय, त्यात अजून एका पक्षाची भर होईल, त्यात चिंता करायचं कारण नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत.